आजच्या प्रेस कॉन्फरन्सान तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता। आणि काल ज्यो 26 डेथ झाल्यो आणि आज 16 डेथ झाल्यो, त्याच्या उपरांत कोविडातली डेथ ह्यो डे बाय डे वाढत असा, हाजो सगळ्याचो विचार करून आम्ही आज सकाळी हाय लेवल कमिटीची मिटींग हांवें चेअर केली। म्हज्या बरोबर आमचे हेल्थ मिनिस्टर आतांय प्रेस कॉन्फरन्साक आसात बाबा विश्वजीत राणे, आमचे रेवेन्यू मिनिस्टर मॅडम जेनिफर मॉन्सेरात, CS परिमल राय, बाकीचे सगळे कन्सर्न सेक्रेटरीज, आणि त्याच्या उपरांत डीन ऑफ गोवा मेडिकल कॉलेज, डायरेक्टर हेल्थ सर्विसीस, एपिडेमिओलॉजिस्ट इन चार्ज ऑफ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, ESI हॉस्पिटल, इवन दो प्रायवेट हॉस्पिटल इन चार्ज डॉक्टर शेखर सरकार, IMA, आणि त्याच्या उपरांत आमचे कन्सर्न ऑल द ऑफिसर्स, हाजी एक मिटींग चेअर केल्या उपरांत आम्ही काही निर्णयाच्या पर्यंत येयल्या। वाढत्या कोरोना व्हायरसाचेर आमकां मात करपा खातीर काही निर्णय स्टेटीक घेवचे पडटले। आयज पर्यंत राज्यातले सगळे लोक आमकां सहकार्य करीत आयिल्ले आसा, सगळे हॉस्पिटल्स, मेडिकल टीम, पुलीस, कलेक्टर ऑफिसीस सगळीं, पण त्याच फुडें हाज्याय फुडें आमी म्हणटले की हे कंट्रोलान आयले, पळय जाल्यार सेकेंड वेव जी आयल्या, सेकेंड वेव कंट्रोलान घेवपा खातीर आमकां काही थोडीशी डिसिजन्स जी आसा ही डिसिजन घेवची पडटली। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन काल देशाक संबोधन त्यांचे भाषण झाले, आणि त्या भाषण झाल्या उपरांत आमकां सगळ्या जाणांक पहिल्यान पहिली ह्या कोरोना व्हायरसाचेर जर आमी मात करतले आसत जाल्यार आमी सगळ्यांनी आमचे रेस्ट्रिक्शन्स पहिल्यान पहिली घालून घेवची पडटली। आणि पहिले म्हटल्यार आमी इन पब्लिकान किंवा मास्क वापरप हो कंपल्सरी आसा, सोशल डिस्टन्सींग मेंटेन करप हे कंपल्सरी आसा, आणि त्याचबरोबर सॅनिटायझर वापरप हे तितकेच कंपल्सरी आसा। त्याच्या खातीर क्राउडेड प्लेसीसचेर न वचप, अननेसेसरी घरांतल्यान भायर न सरप, गरज ना जाल्यार आपल्या घरांतल्यान भायर सरचें न्ही। हांव परत एकदां राज्याच्या वतीन गोंयांतल्या सगळ्या लोकांक रिक्वेस्ट करता, म्हणटा तशें की गरज नासतना आपआपल्या घरांतल्यान भायर सरचें न्ही, ही म्हजी रिक्वेस्ट आसा। आणि आयज आमी घेतलेले निर्णय हांव तुमच्या समोर दवरतां। सगळ्यात पहिल्यात पहिली आम्ही ॲट प्रेझेंट ज्यो फॅसिलिटीज म्हणजे आम्ही अपग्रेड केल्या आणि आणिक ॲडिशनल वाढयल्या ताजेर सगळ्यात पहिली उलयता। आम्ही वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीज स्टेटीत दिवपाचो आमचो प्रयत्न आसा, आजपर्यंत आम्ही दिताय बी। आतापर्यंत आमची गोवा मेडिकल कॉलेज, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि त्याच्या उपरांत ESI हॉस्पिटल या सगळ्यांच्या बरोबर आम्ही हे करता असताना आम्ही सगळीकडे वन ऑफ द बेस्ट फेसिलिटीज अवेलेबल करून दिल्या। आणि हे करता असताना गोवा मेडिकल कॉलेजीत आणिकूय बी बेड कॅपेसिटी वाढोवपाची जी आसा आम्ही ठरयल्या, आणि ती थंयसर आशिल्ले सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येता त्या 10 मे पर्यंत ते सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हे कार्यनिवृत्त करपाचे आसा। ते कार्यनिवृत्त जे आसा हे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आम्ही 10 मे पर्यंत कार्यनिवृत्त करतले। दुसरे आत्ता आशिल्ल्या आमचं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हांगासर आमच्याकडे 310 पर्यंत बेड आसा, त्योय बेड कॅपेसिटी आम्ही 500 पर्यंत वरपाचे ठरयला। आमचं ते आता ॲट प्रेझेंट ऑलरेडी एक 2 ते 3 दिसा भितर ते जातले। थर्ड ESI हॉस्पिटल वीथ फूल फ्लेज, लास्ट टायम ज्या पद्धतीत ESI हॉस्पिटल चलताले तसे वीथ 250 बेड कॅपेसिटी ESI हॉस्पिटलय आम्ही कार्यनिवृत्त केला, आता अजून फूल जावंक ना। चौथी गजाल SD हॉस्पिटल फोंडा हांगासरूय बी आम्ही परत एकदा सगळे बेड अवेलेबल केल्या। माझी रिक्वेस्ट इतकीच असा की आमचे डॉक्टर्स गोवा मेडिकल कॉलेजीतले असतले किंवा सुपर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलातले असतले, काही पेशंटांक नॉर्थातल्यान साऊथांक वचपाक रिक्वेस्ट करता। जे जे एमर्जन्सी असा ज्यांका ITU ICUची गरज लागतली अशा पेशंटांक एक एकदा रिक्वेस्ट करून गोवा मेडिकल कॉलेजीत दवरता आम्ही। उरलेल्यांक ESI असतले किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, डॅट डिसिजन डॉक्टर घेता ऑन डिपेंडंट ऑन द सिव्हिरिटी ऑफ द पेशंट्स। त्या खातीर सगळ्यांनी सहकार्य करचें, प्रत्येकाक गोवा मेडिकल कॉलेजीनूच बेड मेळटली अशी ना, बट हेजो सगळ्याचो विचार करून आमी अकॉर्डिंग टू डॅट जे ते डिसिजन हे आमचे गोवा मेडिकल कॉलेजीतले डॉक्टर्स जे आसा हे डॉक्टर्स ते डिसिजन हे घेत आसा। दुसरी गजाल बऱ्याच जाणांचे कन्फ्युजन आसा की रिगार्डिंग द इंजेक्शन रेमडेसिवीर हे अवेलेबिलिटीच्या बाबतीत, बट एक गजाल सांगता, आमच्याकडे रेमडेसिवीर हाजो सफिशियंट स्टॉक अवेलेबल असा। फुडल्या 4 दिसांच्या भितर 10,000 ऑफ द रेमडेसिवीर वायल आमच्याकडे अवेलेबल असतले। इवन दो इन प्रायवेट हॉस्पिटलांनी ज्यांका रेमडेसिवीर इंजेक्शन लागता
तांच्यानी आमचे डीन गोवा मेडिकल कॉलेज हांकां मेल करचो किंवां तांकां कॉन्टेक्ट करचो आनी त्यानुसार तांच्यानी रेमडेसिवीर इंजेक्शन जें आसा हें तांकां दिलें वयतलें. थर्ड थींग इज एन होम आमी टेस्टिंगाचेर खूब मोठ्या प्रमाणांत भर दिला आनी टेस्टींग वाडयलां. आयच्यानूच आमी जवळपास 4,000 टेस्टींग क्रॉस जालें आनी 4,000 टेस्टींग क्रॉस जाल्या उपरांत आमकां पॉझिटिव्हूय केसीस ज्यो आसा ह्यो तितक्योच मेळटल्यो. आयज एप्रॉक्सिमेटली 1,500 आमी आंकडो जो आसा क्रॉस केला, कारण टेस्टींगूय बी आमी 4,000 क्रॉस केल्ले आसा. आमी मोबायल वॅन आयच्यान इंट्रोड्यूस केली आनी जेणे करून आतां डेली आमचो टार्गेट आसा की 5,000 पर्यंतचें टेस्टींग करपाचें. बट भितर एकूच रिक्वेस्ट हांव करतां की पयली रिपोर्ट 3-3 दीस येवपाक लागतले, बट जेणी टेस्ट केल्या उपरांत स्वता होम आयसोलेट जावप गरजेचें आसा. लोक आजुनूय सिरियसली घेयना आनी होम आयसोलेशन म्हटल्या उपरांत सगळ्या आयज आमकां दिसून जें येता, एक पेशंट घरांतलो कोणी पॉझिटीव जालो काय ती पुराय फॅमिली पॉझिटीव जावपाक लागल्या. पयलीं होम आयसोलेशनच्या ऐवजी ते येवन कोवीड कॅर सेंटराचेर रावताले, त्या खातीर पुराय फॅमिली डिस्टर्ब जायनाशिल्ली. म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, जो जो टेस्टींग करता पॉझिटीव आयलो जाल्यार तेणी आमच्या परत एकदां आमी कोवीड कॅर सेंटर्स हीं सगळीं एक्टिवेट केल्या. म्हणजे नॉर्थांतले आमचे पेड्यांतले साई हॉस्टेल, पेडण्याचे परत एकदां आमचे स्टेडियम, परत स्टेडियम दोनी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, मडगांवचो फातोडा स्टेडियम हो आमी कोवीड कॅर सेंटर बिचोले केशव सेवा साधना हो एक्टिवेट केला. त्या खातीर जो जो कोण टेस्ट करता तेणी आपलो रिपोर्ट येयसर स्वता पयलीं आपल्या घरांत आयसोलेट जावचो आनी पॉझिटीव आयलो जाल्यार घरांत रावपाची वेगळी सोय ना जाल्यार तेणी आपल्या कोवीड कॅर सेंटराचेर वचपाक कांय हरकत ना. आमी होम आयसोलेशन किट हो ताका पयलेच दीस पॉझिटीव येना फुडें प्रोवायड करता. आपलो किट जर आपल्या कडेन मेळूंक ना जाल्यार तेणी कन्सर्न प्रायमरी हेल्थ सेंटराक कॉन्टेक्ट करून आपलो किट घेवचो आनी आपली मेडिसिन्स जी आसा ही फर्स्ट डेच्यान तेणी चालू करची, जेणे करून आमी जी सेकेंड वेव आसा तितून रोखडेच लंग्स इन्फेक्शन जावपाचे खूब चान्सीस उरता. त्या खातीर जाता तितके बेगीन एंटीबायोटिक्स हे सुरू जावचे पडटा. आमी इन कॉलाबरेशन वीथ इंडियन मेडिकल असोसिएशन IMA हांचे सगळे डॉक्टर्स तालुका वायज आमची सगळी लिस्ट ही त्यांच्या बरोबर शेअर करपाची केल्या. आतां फाटले फावटी जशें तेंच्यांनी आमकां कावन्सिलींग करपा खातीर मदत केली, IMAचे सगळे तालुका वायज डॉक्टर्स हे आमचे सगळे पेशंट्स आसा तांच्या बरोबर कंटिन्युअसली कावन्सिलींग आनी तांकां मॉनिटर करपा खातीर मदत करतले. ते दिसाक तीनदां तांकां टॅलिफोन करून आमकां तेंचो TPR चार्ज, ऑक्सिमिटर म्हणजे ऑक्सिजन रिडींग कितलें आसा हें घेतले, आनी इन केस ऑफ एमर्जंसी ताका जर शिफ्ट करचो पडटा आसत जाल्यार शिफ्ट करपाची तयारी जी आसा ही तांच्या इन्स्ट्रक्शनाच्या वयल्यान कन्सर्न हॉस्पिटलांत बॅड ज्या ज्या जाग्यार अवेलेबल आसा थंय थंय तांकां शिफ्ट केले वयतले. त्या खातीर आमी IMAच्या सगळ्या डॉक्टर्सांक रिक्वेस्ट केल्ली आसा. अननेसेसरी पॅनीक सिच्युएशन म्हणजे ऑक्सिजन अवेलेबल ना प्रायवेटान ऑक्सिजन अशे एक रुमर्स जे आसा, म्हजी सगळ्यांक परत रिक्वेस्ट आसा की रुमर्स पसरपाचे बाबतीत तेंच्यांनी बंद करचे, कारण ह्या पॅन्डमिकान आमी कोणीच रुमर्स जे आसा गोंयांत कसल्याच पद्दतीचे पसरचे न्ही. आमी ऑक्सिजन अवेलेबिलिटी ही सगळी कडेन गोवर्मेंट हॉस्पिटल आनी इवन दो इन प्रायवेट हॉस्पिटल आमी पर्सनल लेवलाचेर मॉनिटर करता. ज्यो एजन्सीस 4 एजन्सीस गोंयांत ऑक्सिजन सप्लाय करता तेंची अवेलेबिलिटी वेगवेगळ्या स्टेटींतल्यानी तांकां लिक्विड ऑक्सिजन अवेलेबल करून दिवपाचें आमी पर्सनल म्हणजे हेल्थ मिनिस्टर हांव CS हे पर्सनली मॉनिटर करून तांकां लिक्विड ऑक्सिजन अवेलेबल करून दिवप आनी सफिशियंट ऑक्सिजन म्हणजे आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यानूय बी जो एडिशनल एलोकेशन ऑफ द लिक्विड मेडिकल ऑक्सिजन जो आसा हो तेंच्यांनी आमकां एलोकेट केलो वयतलो, थंयच्यान आमी तो ट्रांसपोर्ट करप हें ठरयल्लें आसा. सेपरेटली नोडल ऑफिसर्स वी आर अपॉयंटेड टू ओवरकम हे आनी स्ट्रेंथनींग हेल्थ कॅर फेसिलिटीज हें स्ट्रेंथनींग करपा खातीर 3 जाण IAS ऑफिसर आमी अपॉयंट केल्ले आसा, जेणे करून आमकां बॅड कॅपेसिटीज मेडी ऑक्सिजन अवेलेबल आनी रिपोर्ट्स वचपा खातीर तिनूय IAS ऑफिसर अंडर द सेक्रेटरी हेल्थ ताका एडिशनल सपोर्ट दिवपा खातीर डे बाय डे वर्क ते वर्कींग करतले. इवन दो आमी डे टू डे ज्यो लोकांच्या पेशंटाची स्थिती बॅड अवेलेबल हे PRO कन्सर्न हॉस्पिटलांत 1-2 दीस लागतले आमी नंबरूय डिक्लेर करतले, जेणे करून पब्लीक रिलेशन ऑफिसर्स गोवा मेडिकल कॉलेज ESI हां सगळी कडेन म्हणजे 24/7 त्या नंबरा वयल्यान तांची इन्फॉर्मेशन्स आपलो पेशंट थंय आसा ताजी इन्फॉर्मेशन्स तो कसो आसा कितें आसा आनी त्याच बरोबर थंयसरली बॅड अवेलेबल कितें आसा, कारण कंटिन्युअसली सगळेच जाण डॉक्टरांक जर फोन लागत जाल्यार डॉक्टर फोन कंटिन्युअसली एकदां भितर असल्या कारणान घेवंक शकना. त्या खातीर PRO जे आसा हे आमी कन्सर्न हॉस्पिटलांत अवेलेबल करून तांचे नंबर्स जे आसा
ये आम्ही अवेलेबल करतले. माझी सगळ्यांक रिक्वेस्ट असा, जे पॉझिटिव जाऊन गेले त्यांच्यानी प्लाझ्मा डोनेट करपा खातीर फुडें येवचे, कारण आमकां प्लाझ्मा डोनेशनाची खूब मोठ्या प्रमाणात गरज आसा. तुम्ही प्लाझ्मा डोनेशन जेका जेका दिवपाचो आसा त्यांच्यानी फाटले फावटी आम्ही नंबर दिल्लो विथ द ब्लड बँक ऑफ गोवा मेडिकल कॉलेज, तांच्यानी जर तेका कॉल करून नंबर दिलो, आमी तेंची सगळी फॅसिलिटी म्हणजे सोय तेंका घरा कडल्यान गोवा मेडिकल कॉलेजीन हाडून प्लाझ्मा घेवन तेका परत आसत असो. आमी प्लाझ्मा डोनेशनाक वेगळे कॅम्प लावपाक शकना, त्या खातीर सेपरेट तेज्या खातीर फक्त प्लाझ्मा घेवपा खातीर, आनी प्लाझ्मा डोनेट केलो म्हणून कोणाकूच त्रास जायना. आतां पर्यंत तो एक्सपिरियन्स आसा, त्या खातीर प्लाझ्मा डोनेट करपा खातीर म्हाका दिसता सगळ्यांनी फुडें येवपाक जाय. दीस इज रिगार्डींग द ट्रिटमेंट आनी फेसिलिटीज अवेलेबल इन द स्टेट. आमी इनकेस बऱ्याच जाणांचो प्रश्न, चड पेशंट वाडले जाल्यार कितें, ताचेय बी जी आसा हाजी सोय आमी प्लॅनींग हें करीत आसा. त्या खातीर हांवें म्हटलां तशें, आमी सुपर स्पेशलिटी न्यू हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेजी कडेन आसा, तें हॉस्पिटल आमी 10 मे पर्यंत कार्यनिवृत्त करपाची तयारी ही दवरलेली आसा. काही रेस्ट्रिक्शन्स हे आमकां स्टेटीचेर लोकांचेर विशेष करून घालपाक जाय. म्हाजी सगळ्या जाणांक विनंती आसा, कारण हे सगळीं रेस्ट्रिक्शन्स घालता आसतना तुमचे सगळ्यांचे सहकार्य लोकांचे आमकां जाय. ताच्या खातीर आमी पयल्यान पयली नायट कर्फ्यू जो आसा हो डेली रातचो 10 पासून सकाळी 6 पर्यंत नायट कर्फ्यू करपाचें ठरयला. नायट कर्फ्यूच्या जाग्यार पब्लीक प्लेसींचेर म्हणजे लोकांनी भोंवचे न्ही, जेणे करून जे जे इंडस्ट्रियल आसा किंवा ट्रान्सपोर्ट्स हे बंद केले खंयचेच वयचे ना. जे हॅवी ट्रान्सपोर्ट किंवा गुड्स ट्रान्सपोर्ट, दूद, बाकीच्यो कसल्योच गजाली, ज्यो नायट कर्फ्यू जरी आसलो जाल्यार व्हीकल ज्यो रातच्यो ट्रान्सपोर्टेशन करता गुड्स, ह्यो खंयच्योच व्हीकल आडयल्यो वयच्यो ना बाउंड्रीचेर ना स्टेटींत. त्या खातीर ट्रान्सपोर्ट करपा खातीर फेसिलिटीज ही तेंच्यांनी फ्रीली केली वयतली. फक्त पब्लिकान ज्या ज्या जाग्याचेर रातचे भोंवताले ते बंद आसा, त्या खातीर ते स्पेसिफिकली बंद केला. काही गोष्टीचेर आमी 50% कॅपेसिटीचेर चलोवपाच्यो म्हटलेल्यो आहा, तितूर कॅसिनो, बार अँड रेस्टॉरंट, रिवर क्रूज, वॉटर पार्क, एंटरटेनमेंट पार्क, जिमनेशियम, स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्स, बस इज यूज्ड फॉर द पब्लिक ट्रान्सपोर्ट इन्क्लुडिंग KTC. कॅसिनो, बार अँड रेस्टॉरंट, रिवर क्रूज, वॉटर पार्क्स, एंटरटेनमेंट पार्क्स, जिमनेशियम, स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल, थिएटर्स, मल्टीप्लेक्स, बस इज यूज्ड फॉर पब्लिक ट्रान्सपोर्ट फिट द 50% कॅपेसिटी. हे 50% कॅपेसिटीचेर तांच्यांनी चलोवपाचें आसा. हातूरूय बी आमकां खबर आसा, ज्या ज्या जाग्यार पब्लीक ट्रान्सपोर्ट बसीस, एडिशनल बसीस जाय त्यो आमी एडिशनल बसीस घालतले, पण लोकांनी सहकार्य करपाची गरज आसा आनी तितके लोकांनी करचें. ओके, दुसरें हें आयच्यान सुरू जातलें, आयज सांजच्यान नायट कर्फ्यू म्हटल्या उपरांत आज रातच्यान सुरू जातलो इमिडियेट, आनी फाल्यांच्यान बसीस आनी हें सगळें बी जातलें. काही एस्टाब्लिशमेंट ज्यो आसा ह्यो बंद उरतल्यो, तितूर स्पेशली द स्विमींग पूल्स, मागीर पब्लीक जितके हॉटेल्सांचे स्विमींग पूल किंवा डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स हाजे स्विमींग पूल्स जे आसा हे बंद उरतले. स्कूल, कॉलेजीस, एड्युकेशन अँड कोचिंग इन्स्टिट्यूट्स एक्सेप्ट फॉर द ऑनलायन एग्जामिनेशन. ओके, कॉलेज स्टुडंट्साचे ऑनलायन एग्जामिनेशन आसपा खातीर तेंचे स्कूल कॉलेजीस चालू आसतले, बट प्रॅक्टिकली जर अनऑफिशियली कोणी 9th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड जर चालू दवरले आसत जाल्यार सरकार भितर इंटरव्हीन करून ते बंद करपाचे सांगलेले आसा. सोशियल पॉलिटिकल, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट, एकॅडमीक, कल्चरल कॉंग्रेशन्स हे सगळे बंद आसतले. हातूर एकूय म्हणजे इवन दो इन्क्लुडींग स्पोर्ट्स टुर्नामेंट वेगवेगळे कडेन जे ऑर्गनायज जाता ते सगळे बंद आसचे, भुरग्यांनी बंद करचे, कारण ही सेकेंड वेव चड करून यूथ हेंच्या मदीं दिसून येता. कारण आमी पळयता ज्यो डॅथ जाल्या तेज्या 50 इयर्साच्या सकयल्यो डॅथ ज्यो आसा ह्यो दिसून येता. त्या खातीर म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, ज्यांचे ज्यांचे कोणाचे टुर्नामेंट्स आनी कितें जे कितें ठरलेले आसतले ते सुद्दां भुरग्यांनी कॅन्सल करचे. इवन दो पॉलिटिकल मिटींग्स ह्यो फाल्यांच्यान सगळ्यो पब्लीक आसत किंवा हॉलांनी आसत जाल्यार तेंच्यांनी हे सगळीं रेस्ट्रिक्शन्स ही 30 एप्रील पर्यंत आसा. 30 एप्रिलाच्या उपरांत परत एकदां रिव्यू जो आसा हो घेतलो वयतलो. सध्या 30 एप्रील पर्यंत ही सगळीं रेस्ट्रिक्शन्स आसा. निवडणुका जातल्यो, निवडणुका विथ ऑल रेस्ट्रिक्शन्स आमी
चीफ इलेक्शन आपल्या इलेक्शन कमिशनाक सांगला विथ ऑल द रेस्ट्रिक्शन ज्यो ज्यो कितें काळजी घेवपाक जाय ती पूर्ण काळजी घेवन ही फक्त इलेक्शन्स जी आसा ही तितकीच इलेक्शन्स जातली. इवन दो रिजल्टाच्या दिसा सुद्दां खूब मोठ्या प्रमाणांत रेस्ट्रिक्शन्स ही घातली वयतली. त्या खातीर थंयसर लोकांक खूब मोठ्या प्रमाणांत एलाव केले वयचे ना. म्हणजे 23 तारीख जरी इलेक्शन्स जाली आनी 26 तारीख जरी रिजल्ट आसले जाल्यार रिजल्टाचेरूय खूब मोठ्या प्रमाणांत रेस्ट्रिक्शन्स जी आसा ही घातली वयतली. एक्सेप्शन्स हेज्या खातीर ऑल द रिलिजियस प्लेसीस वॉरशिप्स लायक म्हणजे टेंपल मॉस्क चर्च आनी बाकी सगळे जे आसा पळय न्ही हांगासली मास गॅदरिंग्स सगळीं देवळांनी चर्चींनी किंवां मशिदींनी जी मास गॅदरिंग्स आसा ही सगळीं बंद आसतली. तांचे रिच्युअल प्रोग्राम्स जे आसा देवळांतली पुजा देवळांतली आरती किंवां देवळांतलो उत्सव म्हणजे जात्रा किंवां कितें हें फक्त लिमिटेड लोकांनी त्याच गांवांतल्या देवळांतल्या काही लोकांनी ते रिच्युअल्स पार पाडचे. आमी व्हडली जात्रा सुद्दां इन्क्लुडींग ज्यो आसा ह्यो तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणांत भायल्या लोकांक तर आफोवचेच न्ही गांवांतल्या सुद्दां मिनिमम म्हजे रिक्वेस्ट आसा फाटले फावटी ज्या प्रमाणे सगळ्यो जात्रा करता आसतना इवन दो शिरगांव जात्रा करता आसतना सुद्दां खूब कमी प्रमाणांत लोक वापरून तेंच्यांनी जात्रा केल्ली तशेंच प्रमाणे हे फावटी त्याच प्रमाणे जात्रा करच्यो. विशेष करून चर्च आनी मशीद हितूर जी डेली प्रेयर्स जाता त्यो तेंच्यांनी आपल्या घरांतल्यान प्रेयर्स करच्यो किंवां ऑनलायन करच्यो. आमची रिक्वेस्ट आसा कन्सर्न मामलेदार आनी डेप्युटी कलेक्टरांक आमी इन्स्ट्रक्शन्स दिला जर कितें आसत जाल्यार तांकां तेंच्यांनी आफोवन हाडून तें सांगचें आनी बंद करचें. कन्सर्न आमचो डेप्युटी कलेक्टर मामलेदार ते बाबतींत एक्ट जातलो ताणें हे रेस्ट्रिक्शन्स जी आसा ही तेजेर घातली वयतली. जशें आमी म्हटलां की कोणाच्यो दिवजा उत्सव बाकीचे सुद्दां जर आसात तेंच्यांनी फक्त रिच्युअल्स करचे ते बाकीच्या मोठ्या प्रमाणांत त्यो करच्यो न्ही. वेडींग वीथ द मॅक्झिमम लिमीट ऑफ द 50%. जर हॉलांत तेंच्यांनी लग्न ठरयलां 50 लोकांक घेवनूच लग्न करचें पब्लिकाक आफयलां तेंच्यांनी पब्लीक इनवॉल्व जावचें न्ही. स्वताहून पब्लिकांनी बी अशा पद्दतीच्या ह्या पब्लीक लग्नांक जे आसा हे वयचें न्ही म्हजी रिक्वेस्ट आसा. म्हाका खबर आसा की हें सांगता आसतना म्हाकाय बी खूब वायट दिसता कारण प्रत्येकाक आपल्या लग्नाक खूब मोठ्या प्रमाणांत लोक येयले. बट आमी पळयलां की आमचे लोक मॅक्झिमम हे पॉझिटीव आतां पर्यंत जाल्ले आसा. ही आमची गॅदरिंग्स जी ज्या ज्या जाग्यार जाता गोंयकारांची गॅदरिंग्स ज्या ज्या जाग्यार जाता बऱ्याच जाणांच्या म्हणणें पब्लीक तुमी टुरिस्टांक आतां पर्यंत अलाव करतले बट आमकां चिंता आसा सगळीं आमच्या ह्या लोकांची जे गोंयांत लोक रावता ते लग्नाच्या निमित्तान खूब लोक एके कडेन येता वेगवेगळे कडले लोक एके कडेन येता त्या खातीर खास करून म्हणजे फाटल्या लग्नाच्या सिजनांत किंवां शिमगो उत्सवाच्या सिजनांत हे खूब मोठ्या प्रमाणांत शिमगो उत्सव जात्रा आनी लग्न ही खूब मोठ्या प्रमाणांत जाली आतांय परत आसा. त्या खातीर म्हणजे लग्ना खातीर परमिशन्स हे कंपलसरी आसा तांच्यांनी परमिशन्स घेवची. हॉलांत लग्न केल्यार जाता वीथ द रेस्ट्रिक्शन्स ऑफ द 50 पिपल ओन्ली आपल्या घरच्यांच्या मदींच लग्न करचें. फॉर द क्रिमेशन ओन्ली फॉर द 20 पर्सन्स म्हणजे 20 लोक बट परमिशन घेवपाची गरज ना. तांच्यांनी 20 लोकांक घेवनूच की क्रिमेशन जें आसा हें विधी पार पाडचें. ताच्या खातीर परमिशना खातीर डेप्युटी कलेक्टरा कडेन कोणीच वचपाची गरज ना. ओके सेक्शन 144 इम्पोज एट 5 पेक्षा चड लोक पब्लीक जाग्याचेर येवपा खातीर स्ट्रिक्टली एनफोर्समेंट हें फाल्यांच्यान केलें वयतलें सगळ्या पब्लीक प्लेसिसांचेर इन्क्लुडींग ऑन द बिचीस बस स्टँड्स मार्केट. म्हणजे 5 पेक्षा चड लोक जे आसा हे खंयसरूच एके कडेन येवचें न्ही. आमी जी एग्जाम 12वीची आनी 10वीची इन्क्लुडींग 12वीची 24 तारखेच्यान सुरू जाताली आनी 10वीची केन्ना तरी 10 मेच्यान सुरू जातले. बट आत्ताच्या घडीक आमी गोवा बोर्ड हाका रिक्वेस्ट केल्ली आसा की ती पॉस्पोन केली म्हणून सो डॅट ती आयच्यान पॉस्पोन केली. बट ती एग्जाम फुडें 15 दीस इन एडवान्स गोवा बोर्ड डिक्लेर करतलो केन्नाच्यान एग्जाम घेता ती. तेती ती 30 तारखेच्या उपरांत केन्ना तरी गोवा बोर्ड ती एग्जाम केन्ना घेवपाची 12वीची आनी 10वीची हाजेर डिक्लेरेशन जें आसा हें गोवा बोर्डा कडल्यान जातलें. कितें ती हें सगळें आतां जितकें हांव सांगता तें 30th of April पर्यंत आनी 30th of April पर्यंत रिवायज केलें वयतलें. आमी ऑल गोवर्मेंट आनी नॉन गोवर्मेंट ऑफिसीस जेंकां जेंकां वर्क फ्रॉम होम पॉसिबल आसा गोवर्मेंटाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट हे डिसिजन घेतलो वर्क फ्रॉम होम कोणी करपाचें. प्रायवेट ऑर्गनायजेशनां कडेन जेंकां जेंकां शक्य आसा तांच्या तेंच्यांनी वर्क फ्रॉम होम हे प्रायवेट ऑर्गनायजेशनांनी तेंकां अलाव करचें हें म्हटलेलें आसा. दुसरी गोश्ट आमी इंडस्ट्रीज हेका खंयसरूच बॅन करूंक ना.
आमी खंयचीच मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री आसतली किंवां फार्मा इंडस्ट्रीज आसतल्यो ह्यो खंयच्योच इंडस्ट्री बंद दवर हें डिक्लेर करूंक ना हें हांव स्पेसिफीक मेन्शन करता. कारण फार्माय आमकां खंयसरूच इकॉनॉमिकाचेर हाजेर असर पडलो हें नाका म्हणून सगळें इवन दो रेस्टॉरंट्स बाकीचे सगळे सगळे चालू आसतले. एक गजाल मुद्दामून लक्षांत घेवची लॉकडावन जावचें ना त्या खातीर लोकांनी पॅनीक जावन खरेदी करची न्ही. ग्रॉसरी शॉप मॉल्स बागायतदार बाजार किंवां बाकीची खंयचीच गोश्ट बंद जावची ना. पूर्णता सगळें चालू आसतलें. हाज्याय फुडेंय बी लॉकडावन जावचें ना त्या खातीर पॅनीक जावन बाजारांत वचून 15 दिसांची एका म्हयन्याची खरेदी कोणीच करची न्ही. आमी फक्त हो शॉर्ट स्पॅन ह्यो नायट कर्फ्यू जो आसा हो लायिल्लो आसा. त्या खातीर म्हणजे लोकांनी रोखडेच आयज गेल्यार फाल्यांच्यान बंद जातलें काय कितें ना जावचें. लॉकडावन जावचें ना हांव परत रिपीट करता. ओके त्या खातीर पॅनीक जावन खंयच्योच खरेदी ज्यो आसा ह्यो करपाक कोणीच भायर सरचें न्ही. आमी फक्त नायट कर्फ्यू म्हटला रातचो 10 पासून सकाळी 6 पर्यंत रेस्ट्रिक्टेड हेजेर नायट कर्फ्यू म्हटलेलो आसा. एरियाज ज्या ज्या जाग्यार आमकां कॉन्सन्ट्रेशन ऑफ द COVID-19 पॉझिटीव्ह केसीस मेळटा थंयसर मायक्रो कंटेनमेंट झोन एखादी बिल्डींग एखादो बाकी बारीकशी एखादी जर एरिया जर आसा तो मायक्रो कंटेनमेंट झोन हे आमचो डेप्युटी कलेक्टर इन कन्सल्टेशन विथ द कलेक्टर हे डिक्लेर करतले. बट ते डिक्लेर करता आसतना सुद्दां थंयसर आसलेले ग्रॉसरी शॉप आनी बाकीची ज्यो लागपी गजाली आसा त्यो सगळ्यो ज्यो आसा ह्यो चालू उरतल्यो. आतां पर्यंत आमकां मॅक्झिमम केसीस मेळटा तितूर म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर म्हापसा 501 तेज्या उपरांत अर्बन हेल्थ सेंटर पणजे 546 आमकां प्रायमरी हेल्थ सेंटर कांदोळी 646 ताज्या उपरांत प्रायमरी हेल्थ सेंटर पर्वरीम 705 आनी अर्बन हेल्थ सेंटर मडगांव 950 अर्बन हेल्थ सेंटर वास्को ताज्या उपरांत 507 आनी प्रायमरी हेल्थ सेंटर फोंडा 560. हांवें इतक्याच खातीर सांगलें की प्रायोरिटी जी आसा ही थंयसले मायक्रो कंटेनमेंट झोन आसतली टेस्टींग आसतलें वॅक्सिनेशन जें आसतलें ह्या सगळ्या जाग्यांचेर दिलें वयतलें. मॅक्झिमम ज्या जाग्यार केसीस वाडटा हांवें एकंदर म्हणजे आमच्या एपिडेमिओलॉजिस्ट हांच्यांनी एक स्टडी केल्या उपरांत आमचे PSM डिपार्टमेंट म्हणजे जे गोवा मॅडिकल कॉलेजचे आसा तांच्यांनी एमर्जींग हॉटस्पॉट फॉर द गोवा हो तेंच्यांनी द डिपार्टमेंट ऑफ द PSM गोवा मॅडिकल कॉलेज हो रिपोर्टूय बी जो आसा हो आमचो प्रिवेंटीव सोशल मेडिसिन्स ह्या डिपार्टमेंटाच्या मार्फत तेंच्यांनी रेडी केला. आनी ते रेडी केला तेच्या प्रमाणे तांचे म्हणणें की कोस्टल बेल्ट तुमी जर मुद्दाम पळयशात जाल्यार कोस्टल बेल्टात सगळे हॉटस्पॉट दाखयल्ले आसा. आमी काही ह्या कोस्टल बेल्टातले हॉटस्पॉट जे आसा थंयसर काही प्रमाणात आमी कंटेनमेंट झोन जे आसा हे डिक्लेर करतले. आनी तेच्या खातीर तो जो आसा हे कन्सर्न आमचे एपिडेमिओलॉजिस्ट आनी डेप्युटी कलेक्टर हांकां कन्सल्ट करून काही रेस्ट्रिक्शन्स हे पर्टिक्युलर एरियाचे तितक्या पुरते कंट्रोल करपा खातीर 8 दिसां खातीर 30 एप्रील पर्यंत पर्टिक्युलरली आमी इन कन्सल्टेशन विथ द एपिडेमिओलॉजिस्ट तांचे कडेन आमी डिस्कस करून हे घेवपाचे आसा. बट सगळ्या लोकांनी आमकां सहकार्य करपाक जाय. आमी हो मुद्दामून आमच्या PSM डिपार्टमेंटच्या मार्फत रिपोर्ट केला. डे टू डे आमचो स्टडी हो चालू आसा जे लोकांक बऱ्याच जाणांक आसतल्यांक दिसता की गोवमेंट इज व्हेरी मच सिरियस. प्रत्येक गोष्ट आमी मॉनिटर करीत आसा. आमचे डिपार्टमेंट जशें एपिडेमिओलॉजिस्ट हेल्थ सर्विसीस काम करता त्याच प्रमाणे आमचे गोवा मेडिकल कॉलेजचे PSM डिपार्टमेंटूय ताजेर काम करता. आमचे हेल्थ मिनिस्टर एके दुसरे वाटेन रेवेन्यू मिनिस्टर हे दोशी वाटेंतल्यान म्हणजे मायन्यूट गजाल जी आसा प्रत्येक फिल्डाचेर आमी ऑब्जर्व केली वता. त्या खातीर प्रत्येकाचे डिसिजन जे आसा हे ह्या सगळ्यांचो निर्णय लक्षांत घेवन हे डिसिजन जे आसा हे घेतले वयतले. एक ताज्या उपरांत आमी 144 सेक्शन लायल्या उपरांत कितें कितें बंद उरतलें आनी कितें ओपन उरतलें हें हांव मुद्दामून फोकस करता तुमकां. म्हणजे ओपनिंग शॉप्स एस्टाब्लिशमेंट ह्यो ज्यो गजाली रुटीन आपल्या टायमा प्रमाणे सुरू जाता पळय न्ही. इंडस्ट्रीज फॅक्ट्रीज एसेन्शियल ऑफिसीस युटिलिटीज सच एज गव्हर्मेंट ऑफिसीस PSUs लोकल बॉडीज मेडिकल अँड हेल्थ फेसिलिटीज केमिस्ट ग्रॉसरीज इटेबल्स पब्लिक अँड प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट प्रिंट इलेक्ट्रॉनिक मिडिया टेलिकम्युनिकेशन इंटरनेट सर्विसीस बँक इन्शुरन्स ATMs पेट्रोल पंप LPG सिलिंडर सर्विसीस हाजेर खंयसरूच कसलोच निर्बंध आमी घालूंक ना. जे कोणाचे रातचे जर 8-9 पर्यंत चलताले ते तशेंच 8-9 पर्यंत चलताले. त्या खातीर आमी 10 पर्यंत जनता कर्फ्यू लायला. 10 उपरांत जरी नायट कर्फ्यू आमी म्हटलो जाल्यार सुद्दां पेट्रोल पंप्स जे आसा जे नायट सर्विसीस चलताले ते चलतले. आमी मेडिकल सर्विसीस जितक्यो नायटीक चलताल्यो म्हणजे फार्मासीस आनी त्यो सगळ्यो चालू उरतल्यो तितूर खंयसरूच फरक ना.
आमचे बाकीचे सगळे जेंच्यो जेंच्यो एमर्जन्सी सर्विसीस आसा त्यो सगळ्यो एमर्जन्सी सर्विसीस रातच्यो चलतल्यो. बार आनी बार जे म्हटले आमी ते फक्त 50% कॅपेसिटीचेर चलतले, बट ते रातचे 10 उपरांत जे आसा हे तेंच्यांनी बंद दवरपाक जाय. ओके, ना तेंच्यांनी एकदां तेंचे भितर चालू आसल्यार आमकां फरक पडना, तेंच्यांनी भायर येवचें न्ही हेजेर म्हटलेले आसा. तांची एंट्री बंद जातली ताज्या उपरांत. ओके, अशें म्हटलेलें आसा. ओके, आमकां फक्त पब्लीक जो आसा हो रस्त्याचेर 10 उपरांत मोठ्या प्रमाणांत इन्शॉर्ट, हांव मुद्दामून सांगता ते आमकां रेस्ट्रिक्ट. एखादें जर 5-स्टार हॉटेल आहा तें 10 उपरांत बंद आसचें ना. आमकां पब्लीक रोडार येवचो न्ही, म्हणजे कॅसिनोचोय पब्लीक 10 उपरांत रोडार येवचो न्ही हें आमचें म्हणणें. आमी खंयसरूच त्या खातीर इकॉनॉमिकल एक्टिविटी बंद करिना. ओके, सगळे 10 उपरांत म्हटलां तुमकां तशेंच. ओके, तांचो 10 उपरांत इंटरनल एक्टिविटी खंयच्या हॉटेलांत आनी क्लबांत आनी कॅसिनोंत कितें चलता हें आमी मुद्दाम वचून बंद करचें ना. हांव परत सांगता, 10 उपरांत आमी जेन्ना नायट कर्फ्यू म्हटला तेन्ना 10 उपरांत पब्लिकान नायटीक रोडाचेर हो पब्लीक आसचो न्ही. तांचे कॅसिनोज जे आसा हो 10 उपरांत तेचो चलतलो. असो हॉटेल्स जी आसा ही 10 उपरांत क्राउड रस्त्यार येवचो न्ही. इतकेंच, 50% कॅपेसिटी ऑलरेडी पयलींच 50%चेर चलता, तेज्या पेक्षा 50%च्या चड चलचें ना. हे पळय आत्ताच्या घडीक आमी जी प्रिकॉशन्स घेतल्या, आमचे लोक हे खूब मोठ्या प्रमाणांत भायर भोंवता, पब्लिकान एका जाग्यार येता, ते खंय तरी रेस्ट्रिक्ट जावपाक जाय, बंद जावपाक जाय. विशेष करून यंग क्राउड जो आमकां दिसता वेगवेगळे फावटी रोडार एकेकडे मार्केट प्लेसीस क्रिकेट टुर्नामेंटा खातीर विशेष करून हे बंद जावचे. आमी क्रिकेट टुर्नामेंट पळयता की जिकल्या उपरांत सगळे जाण एकेकडे येता आनी नाचता. आमी पळयता की जो आतां आमकां कोस्टल बेल्टांत तुमकां हांवें दाखयलें हे हॉटस्पॉट जर पळयत जाल्यार तुमी सगळे आतां कोस्टल बेल्टांत दिसता. आमकां तुमी नंबर्स जर पळयत जाल्यार सगळे सिटी एरियेंत दिसता, बट हे केन्ना परत रुरल एरियान वचा तें सांगू नजो, कित्याक हो आमचो स्टडी आसा तसो. आमी कंपेरिजन वीथ डॅट, म्हणजे कोण खंयचो पॉझिटीव मेळ्ळा तेज्या PSCचेर कितें जालां हें आमी स्टडी करीत आसा. म्हणून म्हज्या ग्रामीण भागांतल्या भुरग्यांक रिक्वेस्ट आसा की मिक्सअप जे आसा हे सिटींनी जावं नाका. म्हणून हांव मुद्दामून सांगता की हात जोडून रिक्वेस्ट करता की लोकांनी गरज ना जाल्यार घरा भायर सरचेच न्ही. नॉट ओन्ली द सिनियर सिटीजन, बट म्हाजें म्हणणें भुरग्यांनी सुद्दां, जेका जेका गरज ना तेणी कोणीच घरा भायर सरचें न्ही. कितें गरज आसा? जर घरांत रावून जेचें काम जाता आसत जाल्यार तेणी घरांत रावून करचें. आतां शेवटी कशें आसा, जेका कामाक वचपाक जाय, इंडस्ट्रीन आसतलो, गव्हर्मेंट ऑफिसान आसतलो, तेणी वयचें. बट जे तेका आतां अबाव 60 घरांत रावचें तेणी, बिलो 18 आज तेका भायर सरपाची गरज ना. बिलो 18 भुरगो घरांत कडेन रावचो. बिलो 18 म्हणल्या पेक्षा हांव बिलो 23 म्हणटलो, जो खंय आज कॉलेजीक वचपाची गरज ना, तेणी घरांत रावचो. भायर सरोन खंय तरी पब्लिकान येवचो, भायर येवन पार्टीक बसचो, करचें न्ही तें. कारण शेवटी आमकां आमची काळजी घेवपाक जाय आनी आपल्या घरच्यांचीय काळजी घेवपाक जाय. ह्यो दोनूय गजाली आसा. त्या खातीर मॅक्झिमम टू मॅक्झिमम आमी वर्क फ्रॉम होम जेन्ना प्रमोट करता तेन्ना बाकीच्यो गजाली जेका गरज ना तेणी कदापी भायर येवचें न्ही, ही म्हजी सिन्सियरली रिक्वेस्ट आसा. हांवें ज्यो सगळ्यो गजाली सांगल्या तितक्यो 30 एप्रील पर्यंत आसतले, तेज्या उपरांत आमी रिवायव करतले. विकली बाजार जो आसा पळय न्ही, हो वीथ म्हणजे आमी म्हटला की सोशल डिस्टन्सींग मेनटेन करून करचो, कारण आतांच्या घडीक हो तो डायरेक्ट बंद दवरणत करतना, कारण बाकीचे मार्केट सगळे चालू आहा त्या प्रमाणे ते चालू उरतले. त्या खातीर आमी म्हटला बसीस परत एकदां 50% कॅपेसिटीचेर चलोवच्यो. आमकां थोडेशे लॉसात आमी एडिशनल कदंबाच्यो बसीस त्या जाग्यार हायर करून चलोवपाचे आसा. प्रायवेट बसीस तेंच्यांनी 50% चलोवच्यो, तर आमी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आनी सेक्रेटरी हे तेंच्या बरोबर एकदां त्या विशयाचेर डिस्कस करतले. परत एकदां हो सगळे विशय हांव तुमच्या कडेन उलोवच्या पयलीं आमी दोनी म्हणजे मिनिस्टर्स आनी सकाळी मिटींग जालीच, बट ताज्या व्यतिरिक्त आमचे कन्सर्न 40 MLAs हांच्या बरोबर आज व्हर्च्युअल मिटींगेंतल्यान व्हिडियो कॉन्फरन्सिंगांतल्यान तेंच्याय कडेन ह्या हेजेर डिस्कशन्स जालां, तांची सजेशन्स हाजेर घेतल्या, तेंकांय सगळ्यांक विश्वासान घेतल्या. बरेचशे फावटी ते आपल्याक विश्वासान घेयना म्हणटा, बट सगळ्या जाणांक आमी विश्वासान घेतल्या आनी तेंकांय सांगलां तुमची सजेशन्स कितें आसा ती रिगार्डींग म्हाका डायरेक्ट धाडल्यार जाता. हेल्थ रिलेटेड आहा ती हेल्थ मिनिस्टराक धाडल्या आहा, डिजास्टर रिलेटेड कितें आहा ती आमच्या डिजास्टर मिनिस्टर मॅनेजमेंट करपी मिनिस्टर मॅडम मोन्सेरात हांच्याय कडेन उलयल्यार जाता. त्या खातीर आमी पब्लिकली उलोवन सरकाराचेर टिका करच्या पेक्षा आमी सगळे जाण एकत्र येवन कोवीड मॅनेजमेंट करुया, जेणे करून म्हणजे म्हाका दिसता आमी जर सगळे जाण एकत्र रावले जाल्यार हे हो वेळ राजकारण करपी न्ही, बऱ्याच जाणांक टिका करून लोक एन्जॉय करपाक आसा. हांव मुद्दामून सांगता आमी सगळ्यांनी रिक्वेस्ट केली एग्जाम पोस्टपोन कर म्हणून,
एकटो तर म्हाका रोखडो दितलो नाल्हो, केन्ना घेतलो ती डेट सांग म्हणून. आत्तां सांगता की एग्जाम पोस्टपोन कर, परत केन्ना घेत. दीस इज नॉट अ वे. म्हजी सिन्सियरली रिक्वेस्ट आसा की हांव जरी मुख्यमंत्री आसात जाल्यार शेवटी स्टेट आज सगळ्यांनी आमकां मदत करप गरजेचें आसा म्हणून हांव म्हणटा. म्हाजी लोकांक रिक्वेस्ट आसा, लोकांनी अननेसेसरी, कारण 26 जाण एक्सपायर्ड जाल्यार आज 16-17 जाण. म्हाका वायट दिसता प्रत्येकाच्या घरांतलो आमच्या कोण. आनी जेन्ना 20-22 वर्साचे भुरगे गेले म्हणटगीर म्हाका खूब पेन जालो. हांव खरें सांगता, आमकां कळपाक जाय हो विशय. आनी त्या खातीर तो लोकांक जो पर्यंत कळ, जेच्या घरांतलो मनीस वता पयली तेका कळटा, तो पर्यंत दुसरो मनीस त्या घरांतली फॅमिलीक मागीर कळटा पेन कितें तो. म्हणून म्हाजी सगळ्यां हांवें त्या खातीर सांगलें की हांव हात जोडून परतूय रिक्वेस्ट करतां की परत एकदां म्हणजे भायर सरूं नाकात म्हणून म्हाजें म्हणणें आसा. कारण प्रत्येक ज्याच्या घरांत जेन्ना कोविडांतलो एखादो 25 वर्साचो 30 वर्साचो भुरगो वता किंवा घरांतलो करतो पुरुष वता 40-45 वर्साचो, आमी ऑलमोस्ट ताका सगळी ट्रिटमेंट दिवपाचे आमी पळयता. की आनी काल तर म्हणजे जे जीएमसीन वांगडाच 10-12 जाण एक्सपायर्ड जाले. म्हणजे गॅस थंयसर जेन्ना मनीस वता ती पळोवपाची कंडिशन ही खूब वायट कंडिशन आसा. आमी कांयच करूं शकना. ही परिस्थिती आतां आमचे डॉक्टर्स थंयसर सगळी ट्रिटमेंट दिल्या उपरांत ताका रेमडेसिवीर दिले, प्लाज्मा ट्रान्सफ्युजन करता आसतना वता मनीस. हे लोकांनी थोडेशें समजून घेवपाक जाय. ही वेळ जी आसा पळय न्ही, ही वेळ म्हणजे फकाणां करून व्हरपाची, कितें जाता तें पळोवपाचें, ही वेळ न्ही. म्हजी त्या खातीर रिक्वेस्ट आसा, म्हणजे बऱ्या बऱ्यांक यंग एज भुरगे आसतले. आज ज्या पद्दतीन हांव पळयतां यंग एज बिटवीन 30-40 आनी भितर गेल्या उपरांत मागीर ओडून, आत्तां हांव एकट्या कडेन उलयतालो, भितर गेल्या उपरांत ना आतां कितें तरी कर, आपल्याक वाचय म्हणटात. म्हाका हांव ह्या फेजींतल्यान गेलां. 17 दीस हांव घरांत रावलां म्हणून हांव सांगता. आनी जो भंय जो आसा त्या खातीर म्हाजी परत एकदां हांव म्हणजे सगळ्या गोंयकारांक रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी खंयच्याच परिस्थितींत ह्या परिस्थितींत आनी फुडले 15 दीस जे आसा पळय न्ही, हें कंट्रोल करपा खातीर, ब्रेक करपा खातीर. आमकां खबर आसा आमी लॉकडावन करून हेजें ब्रेक करूं शकना, बट एटलिस्ट वो आमी आनी कशें आमकां मुद्दामून भंय घालून लोकांक भितर दवरपाचें ना, बट रिक्वेस्ट करून दवरपाचें आसा. आमची फाल्यांच्यान डेली प्रेस कॉन्फरन्स जी आसा, हो आमचो गोवा मेडिकल कॉलेजचो डीन एपिडेमियोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्श, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस, हे डेली प्रेस कॉन्फरन्स घेवन आमची अवेलेबिलिटी ऑफ द आमचे कडेन बेड्स कितल्यो आसा, खंय आसा, कितल्यो डेथ जाले, जे डेली सांचे आमी ऑलरेडी डिसिजन घेतला की डेली सांचे 5 वरांचेर तुमकां ते व्हर्च्युअली नाजाल्यार खंयच्या तरी एखाद्या हॉलांतल्यान म्हणजे डेली ब्रीफ जे आसा हे करतले. शेवटी एकूच विशय रिगार्डिंग द वॅक्सिनेशन, हांवें आत्तां आमच्या सगळ्या एमएलएकूय सांगलां की वॅक्सिनेशन हो ड्रायव्ह आमी थोडोसो चालू. आमकां आनीक लागपी वॅक्सिनेशन गोंय सरकार विकत घेवपाची आमी तयारी दवरल्या. आमी ऑलरेडी म्हणजे कोविशिल्ड ओके हाज्या खातीर आमी ऑलरेडी बरयलां की आमकां एडिशनल वॅक्सीन जाय ती आमी विकत घेतले. गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन मेळटा तेच्या व्यतिरिक्त आमी विकत घेवपाची आसा, ती आमी विकतूय घेतले. 100% लोकांक 89 अबाव आमी वॅक्सिनेशन दिवपाची तयारी दवरल्या. आमी सगळी कडेन कॅम्प जशे लायत आसा ते कॅम्प आमी कंटिन्यू करपाची तयारी आसा. आमकां 1.5 लाख वॅक्सिनेशन आनीक आयली, जस जशी वॅक्सीन मेळटा तस तशें कॅम्प आमी एक्सटेंड करतले. जे कॅम्प लायल्या त्या जाग्यार 1 म्हणजे 1.5 महिनो ते 2 महिने, म्हणजे एका म्हयन्याचोच गॅप जाय असो ना, ताका 2 महिन्याच्या गॅपान जाता. थोड्योश्यो डेटी फुडें फाटी जाल्यो जाल्यार सेकँड डोस सुद्दां जेंच्यांनी कॅम्पाचेर घेतला तेंकां दितले. आतां पर्यंत फस्ट डोस 2,10,000 लोकांनी घेतलो, सेकँड डोस 54,000 लोकांनी घेतलो. टोटल 2,64,000 लोकांनी डोस जो आसा हो कंप्लीट केल्लो आसा. त्या खातीर म्हाका दिसता आयच्या प्रेस कॉन्फरन्साच्या माध्यमांतल्यान आनी एक रिक्वेस्ट आमी प्रायवेट हॉस्पिटलांक केल्या. प्रायवेट हॉस्पिटल आमचे कडेन 4 हॉस्पिटल जी पयल्या दिसाच्या पासून कोवीड मॅनेजमेंटान आमच्या बरोबर आसा, ते एक मणिपाल, सेकेंड हेल्थवे, आपोलो विक्टर आनी SMRC. आतां आनिकूय ऑन बोर्ड येयल्या, बट तांकां आमी परत सांगलां की प्रायजीस जे आसा फ्रॉम 10% to 25% पर्यंत तांचे कडेन नेगोशिएट आमचे हेल्थ CS आनी हेल्थ सेक्रेटरी करतले. आनी एकॉमोडेशन तेंच्यांनी प्रायजीस कमी करचे, लोकांक एफोर्डेबल जावचे. 10% to 25% आमच्या दिल्ल्या प्रायजीसान सुद्दां कमी करपाचे आमी तांकां रिक्वेस्ट केला. देव एग्रीड, फक्त रेट्स कितें आसा ते फाल्यां एकदां पळोवन ठरतले. आमी आमचे कडेन वेंटिलेटर्स जे आशिल्ले ते कशा पद्दतीन आनीक यूज जाता आसत जाल्यार फ्री ऑफ कॉस्ट सुद्दां म्हणजे गोंयच्या जनते खातीर प्रायवेट हॉस्पिटलांनी ते वेंटिलेटर्स वापरपाक शक्य आहा, तांकां वापरपा खातीर दिवपाक रिक्वेस्ट केला. रेमडेसिवीर इंजेक्शन हें आमचे कडल्यान आमी ऑन म्हणजे लोन बेसीसचेर परत तेंच्यांनी आमकां हेज्या उपरांत दिवचे, त्या बेसिसाचेर दिवपाची तयारी जी आसा ही आमी ऑलरेडी सांगलेली आसा तांकां दिता. म्हटलां ऑक्सिजन आमी पर्सनल लेवलाचेर सगळी कडेन आमी मॉनिटर करीत आसा. ना
ना ऑक्सिजन प्रॉब्लम जावंक ना, सगळे कडेन ऑक्सिजन सफिशियंट आशिल्लो. आमी जशें सांगलां की तांकां ज्या पद्दतीन आमकां ट्रिटमेंट दिल्या उपरांत सुद्दां म्हाका दिसता 5-6 जाण तर सामके एक्स्ट्रीम क्रिटिकल स्टेजीचेर आयले. काल पर्सनली हेल्थ मिनिस्टरूय थंय वचून आशिल्लो, आय थिंक ही विल एड्रेस. काल पर्सनली हेल्थ मिनिस्टर थंय आशिल्ले. ना ना, तशें कांय ना. हांव स्वता मुख्यमंत्री खबर आसा, स्वता थंय उबो आशिल्लो. एन्ड कितें आशिल्लें की ओवरकम करपाक आमकां जे रिक्वायरमेंट जे ऑक्सिजनाचे आसा, जे तुमी जर स्पायक जर घेतले फाटले फावट आनी आतांचो स्पायक जर घेतले, रिक्वायरमेंट पर पेशंट ऑक्सिजनाचे जे पर पेशंटाक लागता हे केन्ना आमी अंदाज करूं ना की ह्या तरेचे लागतले म्हणून मुख्यमंत्रीच्या सहकार्यान आनी प्लस आमी केंद्र सरकारान मुख्यमंत्रीन आतां सांगल्या सारखे आमकां अलॉटमेंट केल्ले आसा. प्लस पीएमओच्या माध्यमांतल्यान आमकां जीएसडब्ल्यू कडल्यान ऑलरेडी 3-4 टँकर कमिटमेंट आमकां दिल्ले आसा. म्हणजे बल्लारी टू आमकां हांगा हाडपाक आमकां ते सोंपे पडटले. म्हाका दिसता की फुडल्या 1-2 दिसां भितर मुख्यमंत्रीन सांगल्या सारखे ऑक्सिजन आनी कसलेच इशू आमकां जावचो ना. रेमडेसिवीरचे मुख्यमंत्रीन सांगले प्रमाणे 10,000 मिनिमम वायल्स इन्वेंट्री आमी सिप्लाक डायरेक्शन दिल्ले आसा. ते कंपनी गोंयान आसल्या कारणान आमकां तेंची इन्वेंट्री दवरपाची गरज आसा. आनी आमचे गोंयकार आनी गोंयच्या लोकांक हे सरकार जे मुख्यमंत्री नेतृत्व करता, आमची जबाबदारी आसा की प्रत्येक पेशंटाक खंयचेच मेडिसीन कमी जावं नये आनी हे कमी जावं नये म्हणून खंयचे जे मेडिसीन जे लागता हे मिनिमम इन्वेंट्री आनी कितलोय खर्च जालो तर मिनिमम इन्वेंट्री दवरून आमी आमचे लोकांक ट्रिटमेंट करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आमी सकाळच्यान 6:30 आमी आमची चर्चा चालूच आसता. मुख्यमंत्री म्हाजी चर्चा की आमी कशें आमी लोकांचे जिवन आमी वाचूं शकता आनी हो क्रिटिकल फेज आसल्या कारणान प्रत्येक गोश्ट आमी आमचे अवेलेबल केल्ले आसा. आमी अशी जशी चर्चा आसा थंय चलल्या आनी हिचे पळोवन मशिन्स आनी जें कितें लागता जिनोम टॅस्टींग सिक्वेन्सिंगचें मशीन आमी तुमकां सांगलें म्हणजे आमकां एग्जॅक्टली कसलो वेरियंट भोंवता हांगा ह्या राज्यांत हें कळपाक आमी ह्या तरेचे अपग्रेड आमचे लॅब करपाक पळयल्या. आमचे 5 नवे मशीन टॅस्टिंगा खातीर येतले म्हणजे मुख्यमंत्रीन सांगल्या सारखें की मोबायल टॅस्टींग बी चालू आसा, बाकीच्यो गोश्टी बी चालू आसा आनी हें तेंचे नेतृत्व सकयल हे सगळे गोश्टी जे आमच्या लोकांक आमी सेफ दवरूं शकता. पूण कांय कारणा खातीर आमी पळयले, आमी आयजूच चर्चा करताले की कांय लोक घरा कडेन 4 दीस उरता, 4 दीस म्हणजे वचना ते टॅस्टींग करपाक आनी मागीर क्रिटिकल फेजान थंय येता आनी मागीर तांकां ते आमी रेमडेसिवीर बी आमी एडमिनिस्टर करूं शकना आनी हेज्या खातीर क्रिटिकलिटी चड आसल्या कारणान एन प्रॉब्लम जाता आनी तेंची मृत्यू जाता. हेच जो विशय आसा. पूण ऑक्सिजना खातीर जर तुमकां कोणी म्हायती दिल्या आनी कोणी पोस्ट घातल्या तुमी आमकां विचारूं शकता, तुमकां आमी रिटर्नान दिवं शकता. प्रत्येक पेशंटाचे कितें जे आसा ते आमकां सगळे ट्रान्सपरंटली आमकां फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आमी ज्यो कोवीड डॅथ जाता तेंचे एवरीडे ऑडिट करता, म्हणजे तो केन्ना आयलो, कितले दीस हॉस्पिटलान आसलो, ओके ताका रेमडेसिवीर दिले काय ना, ताका प्लाज्मा दिलो काय ना, तेजे ऑडिट जे आसा तेजे डेली रिपोर्ट्स पर्सनली म्हाका येता, हेल्थ मिनिस्टराकूय वता. त्या खातीर एक्सपर्ट कमिटी कडल्यान तेजो ऑडिटींग जें आसा हें केलें वता मुद्दामून, कारण आमकां डे टू डे नॅक्स्ट पेशंटा खातीर कितें करपाक जाय हें बी तितूंतल्यान येता. ताका हांव आनी एक गजाल एड करता, म्हणजे आमी आजूच इंस्ट्रक्शन दिलां एवरी दर 2 दिसांच्या उपरांत प्रायवेट डॉक्टर्स आनी गोवा मॅडिकल कॉलेज सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ते व्हिडियो कॉन्फरन्सींग जें आसा हें कंटिन्युअसली तेंच्या मदीं, म्हणजे अपग्रेडेशन ऑफ द ट्रिटमेंट किंवां आनी कितें करचें हेच्या मदीं एक व्हिडियो कॉन्फरन्सींग, म्हणजे डीन डॉक्टर शेखर सरकार आनी बाकीचे डॉक्टर्स जे हेच्या मदीं एक व्हिडियो कॉन्फरन्सींग हे दर 2-3 दिसांच्या उपरांत व्हिडियो कॉन्फरन्सींग करतले आनी अपग्रेडेशन करतले. दुसरें आमी PROs जे आसा पब्लीक रिलेशन ऑफिसर हे एवरी हॉस्पिटलांक 1-2 दिसांच्या भितर अपॉयंट करता आनी नंबर्स जे आसा हे तांचे नंबरूय पब्लीश करता, जेणे करून आमकां 24/7 आपल्या पेशंटाची स्थिती कितें आसा, आपलो पेशंट कसो आसा हाजें इन्फॉर्मेशन दिवपा खातीर ती मदत जातली. बट एकूच म्हणजे लोकांचीय मदत जाय, कारण कंटिन्युअसली PRO जरी आसलो PRO भितर वचूं शकना, तो इन्फॉर्मेशन घेवन दितलो. त्या खातीर तेंच्यांनी तितके थोडोसो टायम सफिशियंट टायम हो तेंच्यांनी दिवचो, तर ती PRO अपॉयंट केलो वयतलो. रिटर्न एग्जाम्स ज्यो आसा त्यो रिटर्न एग्जाम्स पोस्टपोन केल्यो वयतल्यो. बाकीच्यो ज्यो एमर्जंसी आमकां जेंकां पोस्ट फील करपाक जाय, फॉर एग्जाम्पल हेल्था खातीर कांय आमी डायरेक्टली जे आसा त्या खातीर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसीस जे भरपाचे आसा तेंचे ओवरऑल इंटरव्यूज घेवन ते भरले वयतले. आमकां रिटर्न एग्जाम ह्यो थोडो ते पोस्टपोन 30 एप्रील पर्यंत तरी पोस्टपोन करून फुडल्यो डेटी ज्यो आसा, कदाचीत फाल्यां एग्जाम आसा
जाल्यार ती मात पोस्पोन जावची ना, कारण ते कांयच इन्फॉर्मेशन वयची ना. ताज्या फुडल्यो एग्जाम्स ह्यो पोस्पोन केल्यो, आय डोंट नो म्हणजे फाल्यां बीन आसा जाल्यार म्हाका खबर ना, बट ताज्या फुडल्यो एग्जामी हांव कन्सर्न डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन दिता आनी सगळ्यो 30 तारखेच्या उपरांत फुडली डेट ही पेपरांत पब्लीक केली वयतली. एक एकटो basically I reached out to Cipla because the MD is my junior in college and also it was amche goa rajyan tenche production ani Cipla goa rajyan asle karna tu remdesivir che production goyan je jata te yas plantan jata and mhanun ami tenche kade reach out kele mukhyamantri che instructions clearly ati khoi kami jau nahi ani hejas khatir ki ami sagle ami je sagle kade ami sourcing ami karu shakta sadhyache paristhitin ते आमकां प्रोक्योर करून दिता भायले भायरच्यान हाडून आमकां प्रोक्योर, कारण तेंचे मेंटेनन्स चालू, 1 तारखेच्यान तेंचे पूर्णपणे प्रोडक्शन फूल फ्लेज चालू जातले. तेंकां आमी सांगलां बेगिना बेगीन तुमी चालू करा, म्हणजे आमचे 10,000 वायल्स जे आहा एट एनी पॉयंट ऑफ टायम आमकां गोंयकारा खातीर 10,000 वायल्स मुख्यमंत्री कडेन आमी चर्चा करून ते आमी अवेलेबल करपाक आमी कंपनीक डायरेक्शन दिल्ले आसा, त्या प्रमाणे तेणी डायरेक्शन कंप्लाय करूंक जाय. सद्या 10,000 आहा ते पुरो ते आमकां स्पेसिफीक आमकां कंपनी वायज वचपाची गरज ना. आनी कितें हे पळय, आमी स्कूल्स ज्यो आसा जांकां तेंचे जेंच्यांनी ऑनलायन एग्जामी घेतल्या पेपर घेतला ताज्या स्पेसिफीक जर डायरेक्शन्स आनी डिसिजन्स कितें आसा डायरेक्टर ऑफ एड्युकेशन दितलो, बट एट प्रेजेंट भुरग्यां खातीर इस्कॉलां बंद आसा. गोवर्मेंट ऑफिसां तूं परत म्हणटा, गोवर्मेंट ऑफिसां सगळीं चालू जाय न्ही, त्याती स्पेसिफीक इन्स्ट्रक्शन कितें आहा ते कन्सर्न डिपार्टमेंटा कडल्यान वतले. आयक, आतां हांव काल दिल्लीच्यान आयलां फ्लायटान फक्त 30 लोक आशिल्ले, भितरले 10 लोक हे गोंयकारूच आशिल्ले, गेल्ले कित्याक तरी आयला, म्हणजे 20च लोक भायले आयल्या. आमी आतां व्हिकलाचेर जर रेस्ट्रिक्शन्स घालपाक गेले, हांव जस्ट कळपा खातीर सांगता तुका, आमकां सगळे जितके गुड्स आमकां लागता पळय न्ही रे त्यो सगळ्यो भायल्यान येता, तेजे रेस्ट्रिक्शन्स येतले. येस I got your point. Basically what you are, last time also you were there at the press briefing when we asked. Yeah, no, I'm not saying that. What I'm saying is, what you're saying is absolutely correct, as a result of which the Chief Minister has given specific instructions to see that we ramp up testing. Whatever is the existing capacity, we have already ordered another 5 machines of Roche. There will be 2 additional machines of Roche in the Goa Medical College, one at Azilo, one at Hospicio and one at Ponda. This will further increase it. We will be able to increase it further beyond 5,000 tests per day. Also, what you're asking me about the strain and the variant, what to be, so genome sequencing, that I've called the dean. There's only one company that is manufacturing, a US-based company. And our virology lab, which is there, is a very highly upgraded lab with the support of the Chief Minister, we have put it through. But with this genome testing, we'll be one of the only states in the country other than NIB to have this type of facility in Goa. Of course, we'll bring down the testing time. We'll give it to you. What was directed by the Chief Minister today is within 24 hours, because that's how we can then put a person under isolation or start the treatment immediately. We cannot just because of symptoms without getting the report start any kind of treatment, because it can have a negative effect on the individual. We are in the next 24 days, hours. Chief Minister's directions are within 24 hours. We should be able to send. We should be able to. Give you the report. Within 4 days, we are getting about 3 machines of Roche. This will further bring down the testing capacity, and also more and more people are coming now forward for testing also. Even so, it was not, suddenly we are finding that this rush for testing is very high, so, but we will do it. No, we have to call. Already there are the 2 private labs in the state, and anyone wants them, we'll give the permission. Yes, anybody wants to come forward, we'll give them. But yeah, we are. One more thing is, you must understand, there's a new thing which has come up even for travelers, you know, that is a QR scan code on that particular thing. So that we are also incorporating on our testing reports in the GMC. And also they have to not only get our approval, they have to be ICMR approval. I think
एक तीन चार हजार तीन साढ़े तीन चार हजार मध्ये फाल्यापर्यंत सोपतलो फाल्यापर्यंत सोपतलो प्लस आता आता मोबाईल बॅकलॉग फाल्यापर्यंत सोपतलो ना ना आम्ही फाटले फाटी जसे मॉनिटर करताले फ्रॉम द कलेक्टर द सेम वे विल मॉनिटर थ्रू द कलेक्टर हे पळे आम्ही रेस्ट्रिक्शन्स घातल्या पळे न्ही ही लोकांक आम्ही रेस्ट्रिक्शन्स घातल्या लोकांक समजूंक जाय ही सरकारा खातीर न्ही ही आपल्या खातीर आसा हे पयली लोकांक कळपाक जाय आम्ही जी फायन मारता ती पैसे घेवपा खातीर न्ही लोक मास्क लायना म्हणून लोकांक निदान इतके तरी आतां समजूंक जाय कारण म्हाका दिसता आतां डॅथ आमच्यो 1200 वयर पावत येल्यो अप्रोक्सिमेट ओके जाल्यार निदान आतां तरी आमी सुदरपाक जाय म्हणून आमी म्हणजे रेस्ट्रिक्शन घातल्या एनफोर्स करता म्हणून घरांत रावतले न्ही म्हणून हांव तळमळीन सांगता नेक्स्ट एड करता फक्त म्हाका भुरग्यांचें टेंशन खबर आसा कारण मॅक्झिमम भुरगीं ही एग्जाम दिवपाच्या विचारांत आशिल्ले बट तांकां सगळ्या जाणांक हांव सांगता एग्जाम पोस्टपोन जाला म्हणजे ही लाँग पोस्टपोन जावंक ना 30 तारखेच्या पर्यंत गोवा बोर्ड डिसिजन घेतले तुमच्या सगळ्यांची मनस्थिती म्हाका खबर आसा बट तुमी तुमचो स्टडी खंयसरूच ब्रेक न करता तुमी कंटिन्यू दवरात 30 एप्रील पर्यंत गोवा बोर्ड आमची राज्यातली स्थिती कंट्रोलान आयली जाल्यार निश्चितच कितें आसा तो डिसिजन घेतले त्या ती पेरंट्सांनी बी म्हणजे खूब न हे करता आमी बेगिनात बेगीन तो डिसिजन जावपाचो आसा चलो आज कोविड के बारे में जो प्रेस कॉन्फ्रेंस में मैंने बताया कि मैक्सिमम टू मैक्सिमम जो हमने प्रिपरेशंस जो हमने एडिशनल बेड यस एट प्रेजेंट तो हमने जो गवर्नमेंट से देंगे वी विल गिव द फ्री फॉर द एवरीवन इन आल्सो वी आर अलाउिंग फॉर द प्राइवेट हॉस्पिटल्स विद द मिनिमम चार्जेस एट प्रेजेंट प्राइवेट हॉस्पिटल दे आर चार्जिंग फॉर द 250 रुपीज एट प्रेजेंट द गवर्नमेंट हैज नॉट फाइनलाइज द रेट ऑफ द वैक्सीनेशन वंस दे फाइनलाइज विल डिसाइड द रेट ऑफ द प्राइवेट हॉस्पिटल्स फॉर द इन गवर्नमेंट हॉस्पिटल्स इट विल बी द फ्री फॉर एवरीवन According to the our section 144, the decided by the collectors. CM, Health Minister, and to all the press here, thank you very much for coming here. As you all know, the situation of what's the situation of COVID here. So, because of that, we had a high-level committee meeting, and you all have. You all know the decision that has been taken, and whatever decisions has been taken by the Honorable CM in consultation with the Health Minister, the CS, and myself, I think it should work out quite well, and we hope to see the COVID cases coming down. Thank you. Thank you.